टेंशन नको घेऊ गं, होईल सर्व ठीक. काय ठीक होणार आहे रे? 4 महिन्यांनी पीरियड आलेत आणि आपण एवढा प्रयत्न करून पण टेस्ट नेगेटिव्हच येत आहे, आणि त्या आधीचे तर 6 महिन्यांनी आले होते. तुला काय वाटतं, मला समजत नाही का सगळं? हे बघ आकांक्षा, मी मागच्याच महिन्यात माझे सर्व टेस्ट केले आणि मी इनफर्टाईल नाहीये. आपण हा विषय खूप टाळत आलोय, पण मला असं वाटतंय की आपण आता डॉक्टरला कन्सल्ट करायला हवं. नेक्स्ट बसा. काय इश्यू आहे? डॉक्टर, आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत आणि आम्ही खूप वेळापासून प्रयत्न करतोय पण आम्हाला मूल बाळ होत नाहीये. तुम्ही काही प्रेग्नन्सी टेस्ट केला होता? हो, केला होता आणि सगळ्या नेगेटिव्ह आल्या. तुमची पिरियड्सची सायकल कशी आहे? तशी तर काही वेळेवर नाही येते सध्या. मागचे पिरियड्स 4 महिने आधी आले होते आणि त्या मागचे तर 6 महिने आधी आले होते. पिरियड्सच्या वेळी अजून काही त्रास? हो, ब्लीडिंग खूप होतीये आणि सध्या क्रॅम्सचा त्रास पण खूप होतोय. मॅडमच्या वागण्यात काही बदल? हो, ती खूप चिडचिड करते आजकाल. तुम्ही काही स्मोकिंग वगैरे करता का? नाही नाही, असं काही नाही. जॉईंट्स पेन? हो, थोडा होतोय आजकाल. अच्छा ठीक आहे, तरी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सोनोग्राफी आणि पर्व जनरल एक्झामिनेशन करून या. बा, तुला आवाज ऐकू येतोय का माझा? नाव काय तुझं? बाळा, तुला आवाज ऐकू येतोय का माझा? आठवी खाल्लं होतं का बाळा? नाही, काहीच नव्हतं खाल्लं. हे बघ, मी तुझी थोडीफार तपासणी करणार आहे, काही त्रास झाला तर लगेच सांगायचं, ठीक आहे? बाळा, उठून बसतेस का? बाळा, तुझं नाव मी सांगितलं मला, वय काय गं तुझं? साक्षात
अच्छा तुम्ही पेशंटला ना थोडं पाणी वगैरे द्या, तोपर्यंत तुम्ही बाहेर जाऊन त्यांच्या वडिलांशी बोलतो. चालेल. बाळा तू तुझं नाव नाही सांगितलंस, काय नाव आहे तुझं? बरं असू दे, हे पाणी घ्या. तू कूट गेलायस ना ग, एवढी घाबरत काय आहेस तू? आम्ही तुला इंजेक्शन वगैरे नाही देणार. हे बघ, माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे. आता हे चॉकलेट तू माझ्याशी बोलली तरच तुला भेटेल बरं. बोलशील ना? अशी मॅडम तीन नंबर मध्ये बोलवलंय. मी येतेच थोड्या वेळानंतर, तू इथेच बस. दीदी डॉक्टर ठीक आहे ना ती? आता तर ती तशी बरी आहे, पण पडली कस काय होती ती? डोळी नव्हती ती, चक्करून पडली असेल. डॉक्टर एक मिनिट. डॉक्टर ती मुलगी. बोला साक्षी, काय झालंय नक्की? डॉक्टर ती सांगत होती की तिच्या पायांच्या मधून ब्लीडिंग होत आहे. काय हो डॉक्टर? मे बी वजायनल ब्लीडिंग आहे. वय काय सांगितलं तिने? 9 वर्ष. आणि डॉक्टर ती खूप जास्त घाबरलेली पण होती. मला तरी वेगळंच काहीतरी वाटतं. तुम्ही पोरी जवळच थांबा, ठीक आहे? काय बोलत होते तुम्ही? काही झालं नाही हो डॉक्टर. आता ठीक आहे का ती? काय औषध असेल ते द्या आणि आम्हाला जाऊ द्या. हे बघा, तुमच्या पोरीने नर्सला सगळं सांगितलंय. जे काय आहे ते नीट सांगा. जोपर्यंत तुम्ही सगळं सांगत नाही मी तिला डिस्चार्ज देणार नाही. डॉक्टर हे कोणाला बाहेर काढायला नाही पाहिजे. ती मी संध्याकाळी जेव्हा घरी आलो आकांक्षा आज जेवलीच नाही आणि आली त्यापासून रूम मध्येच बसले. ठीक आहे तुम्ही जा, मी बघतो. ठीक आहे. काय झालं बाळा, जेवली का नाहीस तू? काय गो, शाळेत काही खाल्लंस का? नाही. एवढी शांत शांत काय आहेस? शाळेत कोणी काय बोललं तुला? रेखा ते काय बोलली? मग एवढी शांत, एवढी थकलेली पण दिसतेस. तू आराम कर, आपण नंतर बोलू, ठीक आहे? हे कसं ठेवलं इथे? आय ठेवायचं ना. हे काय झालंय?
हे कसं काय तुझं कळटलं? कोणी तू पडली शाळेत, कोणी काही केलं, हे कसं काय आलं याच्यावर? अरे काहीतरी बोल आकांक्षा, तुला समजतंय का काय झालंय, कसं काय आलं कळवड तुझ्या ते? अरे काही बोल आकांक्षा, आकांक्षा काही सांगणार आहेस का? आकांक्षा, आकांक्षा काही सांगणार आहेस का? आकांक्षा, आता तुम्हाला माझ्या लहानपणीचा किस्सा बघून भिन्न भिन्न विचार येत असतील की या क्षणी मी एवढी घाबरलेली का होते. हाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. वजायनल ब्लीडिंग झालंय आणि मी गप बसलीय, कोणाला काही सांगत नव्हते. हे सगळं बघून तुम्हाला वाटलं असेल की माझ्यावर कोणी जबरदस्ती केली काय, म्हणजेच सेक्शुअल असॉल्टचा प्रयत्न झालाय का. पण असं काही नाहीये, मला फक्त नॉर्मली पहिल्यांदा पीरियड झाले होते, म्हणजेच मेनार झाला होता. पण तेव्हा मी फक्त 9 वर्षांची होते, जे की अबनॉर्मल आहे पण सध्याचा न्यू नॉर्मल आहे. आई लहानपणीच सोडून गेली होती आणि बाबा जुन्या विचारांचे होते. शाळेत अजून पीरियड्स बद्दल काही शिकवलंही नव्हतं, त्यामुळे नॉर्मली आलेल्या पीरियड्सचा एवढा मोठा इश्यू झाला. हा आता बाबांची पण काय चूक, आपल्या आई आजी आत्या मावशी या सगळ्यांना तर 13 ते 15 वर्षांच्या असताना पीरियड्स आले असतील. मग मी 9 वर्षांची असताना त्यांना तरी कसं सुचेल की मला पीरियड्स आले असतील. ठीक आहे, ते सगळं जाऊ द्या आणि आता डॉक्टर मॅडम काय सांगतात त्यावर कान देऊन लक्ष द्या. प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणजेच अकालीन यौनत्व हे एक मॉडर्न डे इश्यू आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे ही कंडिशन खूप वाढत आहे. प्रिकॉशियस प्युबर्टीमध्ये प्युबर्टी म्हणजेच तारुण्य हे मुलींमध्ये 9 वर्षाआधी तर मुलांमध्ये 10 वर्षाआधी येते. प्रिकॉशियस प्युबर्टीमध्ये हॉर्मोन लेवल वाढल्याने मुलांमध्ये अचानक काही बदल होऊ लागतात. प्रिकॉशियस प्युबर्टी होण्यामागची कारणे काही स्पष्ट नाही, पण मीठ, मिल्क, कॉस्मेटिक आणि पेस्टिसाइड यामधील केमिकल्स प्रिकॉशियस प्युबर्टी होण्यामागची कारणे असू शकतात. पण मूळ समस्या ही नाहीच. लवकर आलेल्या मेनार्ड सोबतच मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती सुद्धा लवकर येते, म्हणून स्त्रियांमध्ये गर्भधारणेचा काळ हा लवकर शिफ्ट होतोय. ही समस्या दिवसेंदिवस खूप वाढत आहे. स्त्रियांची प्रत्येक क्षेत्रात असलेली कामगिरी आणि त्यांनी त्यांच्या करिअरवर दिलेला भर पाहता त्यांच्या लग्नाच्या सरासरीवर वाढत आहे. याचाच परिणाम असा की त्यांचे कन्सिवेबल पिरियड किंवा गर्भधारणेचा काळ हा कमी झालेला आहे. आणि याच विषयावर जनजागृती करण्यासाठी आम्ही श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे यातील विद्यार्थ्यांचा एक छोटासा प्रयत्न.